दाढी करून कसं वाटते तुम्हाला? एकदम चांगलं आहे, एकदम चांगलं वाटते ना. आता दर आठवड्याला करायची तिथे दाढी. मी येईल स्वतः वाटलेस, आपली पूर्ण टीम येईल. हो, दाढी करायची दररोज आणि चांगलं राहायचं. हां, फराळे घ्या मग उद्या. दिवाळीच्या शुभेच्छा तुम्हाला. ठीक आहे, चला. नमस्कार, माझं नाव विनाश किरण जावडे, निस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठान मध्ये संस्थापक अध्यक्ष म्हणून समाजसेवा कार्यरत आहे. निस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठान फूड बँकतर्फे आपण दररोज गरीब गरजू व अनाथ आजी आजोबांना जेवण वाटप करीत असतो. आणि आता आपण सर्वांना माहितच आहे की 2 दिवसानंतर दिवाळी येत आहे, तर निस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठानतर्फे आपण घरोघरी जाऊन फराळ जमा केलेला आहे. आणि हा फराळ आपण गरीब गरजू वस्तींमध्ये आणि अनाथ आजी आजोबांमध्ये वाटप करणार आहोत. त्यापूर्वी आज रोजी धनतेरस या शुभ दिवसानिमित्त निस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने ज्या अनाथ आजी आजोबांना जीवन वाटप करण्यात येते अशा आजोबांसाठी आज वेगळा दिवस करण्यात आला. ते म्हणजे त्या आजोबांची खूप दिवसापासून शेविंग नव्हती, तर आज प्रतिष्ठानतर्फे त्या आजोबांची शेविंग करण्यात आली आणि त्यांना एक चांगले ड्रेस, चांगले नवीन ड्रेस त्यांना देण्यात आले. यावेळेस त्यांना एकदम भारून आलेले होते आणि त्यांना खूप आनंद झाला की कोणती तरी संस्थेने त्यांच्याबद्दल विचार केला. आणि आज आम्हालाही खूप आनंद झाला आणि आजचा दिवस माझ्यासाठी खूप विशेष आहे, कारण याच दिवशी मागील काही वर्षापूर्वी माझे मोठे वडील यांचा अपघातात निधन झाला होता. स्वर्गीय प्रकाश जावळे धनत्रयोदशी त्यांचा अपघातमध्ये त्यांचं निधन झालेलं होता आणि नेमकं धनत्रयोदशी त्यांचा वाढदिवस असतो. आणि आज वाढदिवस त्यांची आठवण आल्यामुळे मी आजोबांसाठी नवीन ड्रेस पण घेऊन गेलो आणि त्यांना मिठाई पण वाटप केली. यावेळेस मला असं वाटलं की माझ्या मोठ्या वडिलांनाच हा नवीन ड्रेस गिफ्ट दिला आणि त्यांना मिठाई दिली.